आपलं घन आणि घनाच्या संदर्भातले जे सूत्र आहे ते आपण पाहणार आहोत. घनची आकृती म्हणजे सापशिडीतला जो ठोकळा आहे तो हा दिसायला इष्टिका चिती सारखा, त्याला दुसरी इष्टिका चिती म्हणता येईल. प्रत्येक घन हा इष्टिका चिती असतो, परंतु इष्टिका चिती हा प्रत्येक इष्टिका चिती ही घन नसते. आता हा घन नाहीये, घन हा नाहीये, सापशिडीतला ठोकळा आणि याच्यामध्ये फरक आहे. सापशिडीतला जर ठोकळा जर आपण पाहिला तर त्याच्यावरचे जे सगळे जे चौकोन आहेत सगळे पृष्ठ सारखे असतात, बरोबर ना. सापशिडीतला जर ठोकळा तुम्ही बघता त्याच्यावरती, तर इथं सगळी जी चौकोन आहे सगळी पृष्ठ सारखी आहेत, त्याच्यामुळे याची लांबी रुंदी आणि उंची एकच असणार. ही लांबी रुंदी उंची एकच असणार आहे, तिला आपण एल म्हणणार. आणि जो ठोकळा आहे त्या ठोकळ्यावरचा प्रत्येक चौकोन जो आहे तो हा चौरस असणार आहे, बरोबर ना. चौरस असणार आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, बरोबर. आता त्याच्यामुळं पहिला मुद्दा आपल्याकडं बघा, एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. कोणाचं एकूण पृष्ठफळ? टोटल एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे सगळ्या पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. एकूण पृष्ठ किती आहे त्याला? सापशिडीतल्या ठोकळ्यावरचे अंक किती असतात? सहा. म्हणजे एकूण पृष्ठ किती झाले? सहा पृष्ठ आहेत, सहा चौरस आहे. म्हणजे एकूण पृष्ठफळ म्हणजे सहा चौरस आहे, त्या सहा चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज. आता चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग, बरोबर. आता इथली बाजू म्हणजे एल म्हटले, मग इथल्या चौरसाचं क्षेत्रफळ काय असणार आहे? एलचा वर्ग. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ एलचा वर्ग आहे, तर आपल्याकडे एकूण किती चौरस आहे? सहा चौरस आहे. मग त्यांच्याच चौरस त्यांच्या क्षेत्रफळांची जर बेरीज केली तरी केली तर काय होईल? एकाच एल वर्ग, मग एल वर्ग अधिक 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 एल वर्ग, बरोबर. आता किती झाले? एक दोन तीन चार पाच सहा, सहा एलचा वर्ग. हे झालं एकूण पृष्ठफळ, सहा एल वर्ग. सोपं आहे. दुसरा मुद्दा, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ म्हणजे उभी जी पृष्ठ आहे. आता उभे किती चौकोन आहेत? एक, त्याच्या मागचा दोन, समोरचा एक आणि मागचा दोन, उजव्या बाजूचा एक आणि डाव्या बाजूचा एक, हे उभे चार चौकोन उभे, बरोबर. चार चौरस उभे, फक्त खालचा आणि वरचा आडवा असणार, एकूण चार चौरस उभे आहेत. मग चौघांच्या क्षेत्रफळांची बेरीज, एका चौरसाचं क्षेत्रफळ एल वर्ग, मग चौघांच्या क्षेत्रफळांची बेरीज एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग अधिक एल वर्ग, चौघांच्या क्षेत्रफळांची बेरीज. मग किती झालं? चार एल एल, म्हणून चार एलचा वर्ग. ओके, आता घनफळ म्हणजे व्हॉल्यूम. आता घनफळाचं सूत्र काय? पायाला जी आकृती आहे तिचे क्षेत्रफळ गुणिले उंची. लक्षात ठेवायचं, घनफळ काढत असताना पायाला जी आकृती आहे तिचे क्षेत्रफळ गुणिले उंची. इथं पायाला काय आहे? चौरस आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. इथं बाजू एल म्हटले म्हणून एलचा वर्ग गुणिले उंची. इथं उंची काय आहे? एलच आहे म्हणून एल. आता एलचा वर्ग गुणिले एल, एलचा काय झाला? घन झाला. एल वर्ग गुणिले एलचा घन. तर अशा प्रकारे आपण घन जी आकृती आहे क्यूब त्याची सगळी सूत्र तयार करू शकतो. एकूण पृष्ठफळ, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ आणि घन. ओके,